आता तो निर्णय मी कार्यकर्त्याची बैठक घेऊन ठरवणार आहे. कार्यकर्त्याची बैठक घेणार मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची, त्यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेईल. जर पक्षश्रेष्ठींनी जर तुम्हाला आदेश दिला की हा फॉर्म परत माघारी घ्यावा लागेल किंवा महायुतीच्या उमेदवाराला युती धर्म पाळायचा म्हणून सहकार्य करावं लागेल, त्यावेळेस तुमची काय नेमकी भूमिका असेल? महायुतीमध्ये असं आहे की ही जागा महायुतीकडेच राहिली पाहिजे. जर समजा महायुतीने एखाद्या जनतेचा पाठिंबा नसलेल्या माणसाला उमेदवारी दिली तर मग महाविकासचा माणूस येऊ शकतो, तो येऊ नये म्हणून कदाचित एखाद्या अपक्ष उमेदवारी मला काढावं लागेल. म्हणजे महायुतीतला कोण असा व्यक्ती आहे ज्यांची चर्चा केली जाते? सध्या जर आपण बघितलं तर रनिंग आमदार बाळासाहेब आजबे आहेत आणि दुसरे सुरेश धस यांची देखील खूप मोठ्या प्रमाणात दावेदारी मतदारसंघावर, असं कोण असं वाटतं की तुम्हाला ते विरोधकाच्या भूमिकेमध्ये आहे? असं आहे की मी ज्यावेळेस मागच्या विधानसभेला 19 हरलो, थोड्या मताने 8-10 हजार मताने मी हरलो, त्याचवेळेस मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही पुढचे उमेदवार आहात, तुम्ही सतत लोकांच्या कामात राहा. त्यावेळेसपासून मी लोकांच्या कामात आहे, त्यामुळं मला असं वाटतं की सर्वात जास्त मीच योग्य उमेदवार आहे, माझ्याबरोबर जास्त लोक आहेत. आणि आता मी 3-3.5 महिन्यात 400 वाड्याशेत गावांना भेटी दिलेल्या आहेत. त्यातल्या 70% गावामध्ये लोकांनी ढोल वाजवून माझं मिरवणूकडून स्वागत केलेलं आहे. तर मला असं वाटतं की लोकांचा मला पाठिंबा जास्त आहे आणि मी येऊ शकतो निवडून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.